नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल. इसवी सन 1856 ते 1878 19व्या शतकात महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. स्वामींना महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात गाणगापूरचे स्वामी नरसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाते, तर काही ठिकाणी त्यांना चंचल भारती आणि दिगंबर स्वामी म्हणून देखील ओळखले जाते. श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्यानंतर श्री दत्तात्रय हे तिसरे पूर्णावतार आहेत. अशी आख्यायिका आहे की गाणगापुरातील श्री नरसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळी वनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले. स्वामी समर्थांच्या मुखातून निघालेले उद्गार नरसिंह सरस्वती अवतार असल्याचे समजते. तेथून ते असे तू हिमाचलास गेले. सन 1856 सुमारास स्वामी समर्थ मंगळवेढ्यातून अक्कलकोट येथे आले. त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस होता चैत्र शुक्ल शुद्ध द्वितीय शके 1778 अनल नाम संवत्सरे दिनांक 6 एप्रिल 1856. श्री नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्र प्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कर्दळी वनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वारूळ केले. एक दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूडतोडीस आला असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली. ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ असे. आपल्या हातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले. त्यांनी त्या लाकूडतोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. इसवी सन 1856 साली स्वामींनी अक्कलकोटमध्ये अवतरून अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र केले. स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले. चोळप्पा यांनी स्वामींची अनन्य भावे भक्ती आणि सेवा केली. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी सतत आपल्या पाठीशी असून आपल्याला मार्ग दाखवित आहेत. तर मित्रांनो, ही होती स्वामी समर्थ यांच्या जीवनाबद्दल थोडीशी माहिती. तुम्हाला स्वामी समर्थ मंदिरात जाण्याचा योग आला आहे का? कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.